नमस्कार मी लतिका आज तुम्हाला मी मिक्स डाळीची आमटी बनवून दाखवणार आहे रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तर ह्या वाटीच्या मापानं सपाट वाटी मुगाची डाळ आहे अर्धी वाटी मसूरची डाळ आहे सपाट वाटी चण्याची डाळ आहे अर्धी वाटी तुरीची डाळ आहे आणि अर्धी वाटीला पण कमी उडदाची डाळ आहे ह्या सगळ्या डाळी मी दहा ते पंधरा मिनटं झाले पाण्यामध्ये भिजत घातलेल्या आहेत टोप गरम करत ठेवलाय त्यामध्ये तेल टाकून घेऊया एक चमचा तेल टाकायचं आणि गरम होऊन देऊया तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी मोहरी पहिली चांगली तडतडून देऊया अर्धा चमचा जिरे दोन बघा लाल मिरच्या आहेत कडीपत्ता दोन चिमूट हिंग पावडर थोडीशी हळद ह्याच्यामध्ये बघा एक दालचिनीचा तुकडा एक स्टार फूल एक मसाला विलायची दोन साध्या विलायच्या आणि दोन लवंगा आता ह्याच्यामध्ये लगेच आपल्याला हे थोडस हलवून घेऊया आणि ह्याच्यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कापून घेतला जरी उभा कापून घेतला तरी चालेल हा कांदा फक्त आपल्याला हलकासा भाजायचा जास्त भाजायचा नाहीये ह्याच्यामध्ये लसूण आणि आलं एक चमचा आहे दहा बारा लसूण आहेत आणि अर्धा इंच आलं हे पण एक मिनिटभर आपण परतून घेऊया मसाल्यामध्ये मसाल्यामध्ये परतून घेतलेला आहे बघा हे त्याच्यामध्ये एक मोठ्या आकाराचं तंबाट असं मोठं मोठं कापून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये एक मिनिटभर पर परतून घेऊया परतून घेतलेलं आहे आपल्याला काय तंबाट सॉफ्ट वगैरे करायचं नाहीये ते डाळीवर चांगलं शिजल गॅस बारीक करायचा त्याच्यामध्ये दोन चमचे मिरची पावडर तिखट वाली पण आहे आणि कलर वाली पण आहे चवीनुसार पावडर अर्धा चमचा आणि ह्याच्यामध्ये लगेच आपल्याला ही डाळ टाकायची आहे दोन ते तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घेतली भिजत घालायच्या अगोदर पण आपण ही स्वच्छ धुवून घ्यायची डाळ बघा सगळे टाकून घेतलेली असं मिक्स करून घ्यायची गॅस आपल्या आहे आता आपल्याला काय गरम पाणी टाकायचे मी एका साईडला बघा गरम पाणी ठेवलं होतं ही जी मी दाखवली तुम्हाला आमटी ती चार ते पाच लोकांना पुष्कळ होईल आता ह्याच्यामध्ये आपण ना गॅस मिडियम आहे शिजून देऊया आमटी बघा उकळलेली आहे आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया आणि हिला एक अर्धा तास लागतो शिजायला मिडियम गॅसवर जर कुकरला जर तुम्ही शिजवले की नाही तर मीडियम गॅसवर चार शिट्ट्या करायच्या कारण भिजवून घेतल्या की लगेच होतं काही वेळ लागत नाहीये तर आपण आता शिजून देऊया ह्याला डाळ आपली झालेली आहे बघा अशा पद्धतीमध्ये शिजलेली एकदम मस्त अशी शिजते थोडीशी फिरक्यानं जर तुम्हाला घोटायची असली तर घोटायची नाहीतर अशी पण छान लागते एक नंबर लागते करून बघा आणि चार ते पाच लोकांना पुरते त्यापेक्षा पण जास्त म्हणजे तुम्हाला जर कमी लागत असेल तर तुम्ही कमी कमी डाळ टाका म्हणजे दोन दोन चमच्याच्या प्रमाणे टाकायची सांगितले त्या मापानं मस्त लागते तुम्ही ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी भाताबरोबर एक नंबर डाळ आहे करून बघा रेसिपी आवडली की लाईक करा असं करा कमेंट करा आणि शेअर बी करा